तर सीनियर खेलाडू अर्थात वरिष्ठ खेलाडू श्रावण भोईर यांना विनंती आहे की आपण ही व्यासपीठावर यावं. श्रावण भोईर आपल्याला विनंती आहे आयोजक कमिटीकडनं की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एक सीनियर प्लेयर चिंचपाडा गावातील आणि त्याचबरोबर कलवली इलेव्हनचे नितीन भोईर, कलवली ग्रुपचे अध्यक्ष नितीन भोईर यांनाही विनंती आहे की आपण ही व्यासपीठावर यावं. गोलंदाज पल्लवी आले, पल्लवी डमाळे यांना पाहतोय आपण. आता या क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच या मैदानावरती तिने पुनरागमन केलंय आणि तिच्यासाठी खास असेल. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी सरळ चेंडू जाईल स्क्रीन समोर, चौकार. यस, लेदर आणि टेनिसमध्ये बराच फरक पडतो, त्यामुळे थोडस कॉन्ट्रजेक्शन करणं. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, बंटी वाज, जेल टिपण्याची संधी होती. हो, बहीण गोलंदाजी करते आणि भाऊ मात्र जेल टिपण्यासाठी पुढे सरकला. हा खेळाडू आता एखादा सुपला शॉट मारा, फुल टॉस, इथे सुपला नाही तर चुकला. तिसरं षटक प्रगतीपथावर पहा मंद, फुल टॉस आणि बाहेर, लॉंगांच्या बाहेर जाईल चेंडू. प्रॅक्टिस आहे. 32 32 32 झाले, अद्याप 43 पाहिजेत. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पसलाय, जेल होईल का? हो यस, मात्र नाहीये. पुन्हा जेल ड्रॉप, 3 जेल ड्रॉप झालेत एका षटकामध्ये. 33 जावा. यावेळेस कॅच एज, फलंदाज बाद, बंटी होते एस्टेनच्या मागे, जेल स्वीकारत असताना फलंदाज बाद झाल्यात. तिसरं षटक संपलंय, 3 ओव्हर मध्ये धाबा आल्या त्या 39 33. VC 11 VC 11 चे सर्व खेळाडू पहा इथे या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन तुम्ही बसायचं आहे, कारण यानंतर लगेच इथून जिंकणारा संघ, या मॅच मधून जिंकणारा संघ आणि VC 11 यामध्ये हा मॅच होणार आहे. त्यामुळे तुमचे ओनर संघनायक विकास केणी तुम्हाला आमंत्रित करतायत.